केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने समाजातील तळागाळातल्या प्रत्येक नागरिकासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि उपक्रम घोषित केले गेले आहेत, मात्र या योजना लालफितीतच अडकून राहिल्या आहेत असं चित्र समोर आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका आघाडी सरकारला बसू नये म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नागरिकांमध्ये निर्माण झालेली विरोधी भावना दूर करण्यासाठी संपूर्ण राज्यात सामान्य नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचतायत की नाही याची शहानिशा करण्यासाठी 5 पेक्षाही जास्त प्रवक्त्यांची संपूर्ण राज्यात नियुक्ती केली आहे, जे फक्त सरकारी योजनांचा किती नागरिकांना फायदा पोहोचतोय याचा आढावा घेऊन एक अहवाल तयार करतील. हा महत्त्वपूर्ण निर्णय टिळक भवन येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत जिल्हा स्तरातील पदाधिकारी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचं नेतृत्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलं. बसवराज पाटील नागरलकर, हेमलता पाटील, प्रवीण छेडा, प्रोफेसर अल नसीर झाकारिया आणि नीला निमये यांची राज्यात प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असा विश्वास दर्शवला की ज्या चुका आधी झाल्या आहेत त्या पुन्हा विधानसभा निवडणुकी दरम्यान होऊ नये या दिशेने विशेष सतर्कता बाळगली जाईल. आमचा पक्ष आम्हाला मजबूत करायचाच आहे, त्यामध्ये निरीक्षक पाठवायचे म्हणजे उमेदवार देण्याच्या दृष्टीने हा निरीक्षक पाठवला जातोय असं बिलकुल नाही आहे. आता आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आहे, त्याचा अर्थ काय? काही जिल्ह्यामध्ये आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही कुठंच अस्तित्व नाही, मग आम्ही तिथलं काही ऑफिस गुंडाळायचं का? आमच्या तिथं कार्य होणारच आहे. प्रत्येक ठिकाणी एकमेकाची एकमेकाला मदत झाली पाहिजे. ज्याप्रमाणे आत्ता या निवडणुकीमध्ये जिथं आमचे उमेदवार नव्हते, जळगाव जिल्ह्यामध्ये आमचं कोणीच नव्हतं, नाशिक जिल्ह्यामध्ये आमचं कोणीच नव्हतं, तरी पण ताकदीनं मदत करायचा मी प्रयत्न केला. आमच्या अपेक्षेप्रमाणे कित्येक ठिकाणी मदत होऊ शकली नाही, कारण आमचं युनिट तिथलं वीक आहे. त्या ठिकाणी युनिट कसं वीक होईल हा प्रयत्न झाले. पुढे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विधानसभा निवडणूक काँग्रेस आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच आघाडी करून लढवणार. हम दोनों साथ पे जाएंगे क्योंकि हमको जो लड़ाई है वो जो सांप्रदायिक ताकते हैं जो कम्युनल फोर्सेस है उनसे लड़ना है, तो हम तो सारे सेक्युलर लाइक माइंडेड पार्टीज को इकट्ठा करके हम चुनाव लड़ेंगे. जो भी हमारे साथ आना चाहिए उनको लेकर चलेंगे. NMTV ब्यूरो रिपोर्ट.